नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर कालचा जो व्हिडिओ टाकला मी, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की म्हणजे जे तुरीचे शेंगा असतात त्याची रेसिपी काय नाही, एवढी साधी सोपी आहे, अशी काही एवढी हे नाही आहे। तर ती रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला। त्याचा ठेचा बनतो, तर भात बनतो, परत भाजी बनते। तर ठेचा आणि भात, सॉरी ठेचा आणि भाजी ह्या दोन्ही म्हणजे एकाच जी प्रोसेस आहे, एकच जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसने बनतात। तर भाजीपेक्षा पण तोंडी लावायला वगैरे, आता याचा कसं आहे माहिती का, भाजीचं कसं आहे, तेव्हा चुलीवर वगैरे बनवायच्या, पाट्यावर वाटायच्या, तेव्हा खूप छान चव लागायची आणि त्या गावाकडच्या शेंगा असायच्या। तर म्हणजे गावाकडे ज्या असतात त्यांचे एकदम एक सुंदर असं हे येतो, त्याचा वास येतो मस्त, जेव्हा त्या तोडून आणतात ना हिरवे हिरवे मस्त वास येतो त्याचा, तर खूप छान लागते ती। पण मी सहजासहजी म्हणजे जास्त करून मी भात बनवते किंवा मग ठेचा बनवते। ठेचा तर माझा कंटिन्युअसली असतो, कारण की तोंडी लावायला, मग कुठलंही आपण जेवण बनवलं, कुठली भाजी चपाती बनवली की त्याच्याबरोबर मी तो ठेचा बनवतेच। तर मी हे एवढ्या शेंगा म्हणजे एवढ्याच निघाले हे बघा, कारण की ते अजून पूर्णपणे भरलेलं नाहीये आणि ह्या पण काही गावरान शेंगा नाहीये, हायब्रिडी शेंगा आहेत या। तर त्याच्यामुळे मग थोड्याशा चवीला प्रॉब्लेम देणारच, म्हणजे एवढं काही प्रॉपरली हे येत नाही, कॅमेराही असा पूर्णपणे हे करत तरी पण छान लागते त्या पद्धतीनं बनवलं। तुम्ही कांदा पात वगैरे टाकली ना त्याच्यामध्ये, कोथिंबीर कांदा पात छान असं भाजलं ना तेलामध्ये की मस्त होतं ते। तर मी तुम्हाला आता ना ठेच्याची प्रोसेस दाखवते, एकच मिनिट, ठेचा कसा बनवायचा ते दाखवते। तर हे दाणे आहेत, यातले ना मी पूर्ण नाही घेत, थोडेसे मी भातासाठी पण ठेवते आणि थोडे ह्यातले भाजून घेते। तर हे बघा, ह्यातले ना थोडे भाजून घ्यायचे एवढे, आणि थोडे मग मी भातासाठी ठेवते, भातात टाकायला ठेवते थोडे, म्हणजे उद्या। आणि त्याच्याबरोबर मग हे मिरची आणि लसूण हे पण भाजून घ्यायचं। लसूण आहे, लसूण नाही भाजला तरी चालेल, लसणाचा थोडा कच्चेपणा जो असतो तो स्वाद देतो जरासा। तर आम्ही काय करायचो पूर्वी तुम्हाला माहितीये का, चूल असायची ना, तर त्याच्यामुळे मग चुलीवर म्हणजे भाजून भिजून घ्यायचे ते शेंगा, पाटावर वाटून घ्यायचे पाट्यावरती, आणि त्याच्यानंतर मग हे करायचो म्हणजे त्याला ते वाटून बिटून घेतलं, त्यात कोथिंबीर वगैरे सर्व टाकलं की मग जे कोळसे असतात ना, जे चुलीतले आपले जे कोळसे असतात ना, त्याच्यावर ना तेलाचं थेंब टाकायचं, तेल असं थोडस दोन तीन थेंब तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये जी वाटीमध्ये ती चटणी काढून घ्यायची, दाबून घ्यायची ती छान अशी, आणि ती जी त्याची त्याचा जो धूर निघतो ना, काय म्हणतात आता तिकडे इकडे तर मला माहित पण नाही ते, तर त्याचा जो धूर निघतो ना, तर तो त्याला ती धूप आहे ना ती अशी वाटीला द्यायची, म्हणजे काय म्हणतात आता मला इकडे काय बोलतात त्याला मला माहितच नाही। तर आम्ही तेव्हा तसं करायचो, एक वेगळा असा स्वाद यायचा त्याला, याच्यामधून छान असं स्मेल यायची मस्त, तर खूप छान लागायचं। तुम्हाला सांगते ना मी महिनाभर तरी भाजी, महिना नाही म्हटलं तरी 3 आठवडे तरी मी ती भाजी खायचीच खायची कंटिन्युअसली। आणि कसं गावाकडे बायका शेतात जातात, शेतात गेल्यानंतर मग आता कापूसाचा सीझन आहे, विदर्भामध्ये कापूस चालू असतो, कापसाचा सीझन आहे, तर त्याच्यामध्ये मग ते शेंगा पण आलेल्या असतात, डिसेंबर महिन्यामध्ये जास्त येतात त्या, आता अजून पूर्णपणे आलेल्या नाहीये, आता छोटे छोटे बारीक असते, डिसेंबर महिन्यामध्ये पूर्ण येतात त्या। तर तेव्हा मग म्हणजे बरेच दिवस खायचो, आणि त्याच्यानंतर जेव्हा शेंगा निभार होतात, जसं आपण ह्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा उकडून खातो ना, त्या शेंगाने जेव्हा निवार होतात ना, तर ते बघा त्याचा त्या दाण्याचा कलर असा होऊन जातो, हा जो आहे ना हा थोडासा पांढुरका कलर आहे, असा कलर होऊन जातो त्या दाण्यांचा। तर मग जेव्हा अशा झाल्या ना ते, तर मग तेव्हा उकडून घ्यायच्या मिठाच्या पाण्यामध्ये, एवढ्या सुंदर लागतात ना खायला, खूप भारी लागतात, एकदम मस्त लागतात त्या खायला। तर अशा प्रकारचं आहे हे सगळं। तर बघूया आता ठेचा दाखवते तुम्हाला, करून मी दात मी रताळा पण उकडली, मला रताळ्याचा शिरा खायचा होता, काय आला रताळ्याचा शिरा खायचा होता मला, करावं थोडासा। बघितलेत कसे भाजले, त्याचा दाण्याचा जो आहे ना तो कच्चेपणा निघून गेला पाहिजे, याचा भात पण बनवून घेते मी ह्या दाण्याचा थोडा, परत काय आता दुसऱ्या दिवशी ना ते असे
एवढी एवढी होऊन जाते आता जीव नाही राहत कुठं जायचं नाही कुठं जायचं बऱ्यापैकी हे भाजले गेले काढून घेते मी सरक तिकडे हे बघा मीठ आहे मिरची आहे त्यात परत लसूण टाकलेलं आहे आणि ते जे भाजलेले दाणे आहे ते टाकलेले आहे तर आता हे आपण वाटून घेऊया तर वाटल्यानंतर हे अशा प्रकारे झालंय हे बघा जसं जाडा भरडा ठेचा असं वाटून घ्यायचा याच्यामध्ये किंचितस एक दोन तीन एवढंसं पाणी मिक्स करायचं जास्त नाही नॉर्मल थोडंसं फक्त ते एकजीव होण्यासाठी बाकी जास्त पाणी मिक्स नाही करायचं त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं जेवढं तुम्हाला हवं असेल त्याच्या ह्याच्यानुसार अंदाजानुसार सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचं तर आत्ता भाताची रेसिपी तर हे आहे भातासाठी साहित्य मसाला घेतलाय थोडा आलं लसूण वाटून घेतलंय धने पावडर आहे हळद आहे कढीपत्ता आहे कांदा आहे टोमॅटो आहे आणि दाणे आहेत आणि हे हिरवी मिरची आहे हिरवी मिरची ह्याच्यासाठी की जास्त लालसर रंग नको यायला त्यासाठी आणि इंद्रायणी तांदूळ आहे इंद्रायणी तांदूळ धुवून घेतलाय मला थोडासा करायचा आहे म्हणून मी थोडंसंच घेतलेलं आहे तर चला आता आपण रेसिपी बघूया कढीपत्ता मी नंतर टाकते कारण की कढीपत्ता लगेच होऊन जातो त्याच्यामुळे मग मी कढीपत्ता नंतर टाकत असते आता कढीपत्ता पण टाकते हिरवी मिरची या भातासारखीच रेसिपी आहे म्हणजे दिसायला कशी दिसते त्याच्यामुळे मग मी दाखवते तुम्हाला रेसिपी आपण मसाले भात करतो तसंच आहे टोमॅटो टाकायचे
मीठ, हळद, मसाला, धना पावडर, थोडी कोथिंबीर टाकायची. झालं की मग ह्याच्यामध्ये ना दाणे टाकून घ्यायची. हे दाणे ना जास्त होऊ नये द्यायचे. जर दाणे जास्त होऊ दिले तर त्याचा जो हे आहे ना असे काय म्हणतात त्याला आकुंचन पावतात. ते आकुंचन त्याच्यामुळे ना पटकन पाणी टाकून द्यायचं ह्याच्यामध्ये. कढईत ह्याच्यासाठी बनवते की छान होतो तो मस्त. हे पाणी उकळी आल्यावरती मग आपल्याला तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये. पाण्याला उकळी आलेली आहे मस्त. आता आपले जे तांदूळ आहे इंद्रायणी तांदूळ ते धुवून घ्यायचे टाकायचे त्याला धुकेले. तयार झालाय छान असा इंद्रायणी तांदळाचा चिकट चिकट असा मसाले भात. तर याला आपण सर्व्ह करूया.